5 सालापूर्वी जे मिळतात दरवर्षात त्याची गरज महाराष्ट्राला मराठीला आहे, पण ते मोदी सरकार करणार नाही, कारण मराठीला जर तरी कसे प्रकार एक तरी बरा इथलं सरकार त्यांचं नाही, म्हणून हे ते फायद्याचं त्यांच्या फायद्याचं नाही, मोदी सरकार स्वतःच्या फायद्याचं अगोदर मग जनतेच्या फायद्याचं नंतर ते पाहणारे लोक आहे, त्यांची ती शैली आहे। आणि मग अशा प्रकारची दुसरी गोष्ट, अनेक बाकी भाषेच्या दुसऱ्या भाषा नाही, त्यांना मग अशा प्रकारचे 7 कोटी किंवा अशा प्रकारच्या राजकीय मागण्याला त्याला तोंड द्यावं लागेल, त्यांनी सोयीस्कर भूमिका घेतली आणि महाराष्ट्रातले किती लोक काही शंका केला तरी ते देणार नाही। आता 106 हुतात्मे आपण महाराष्ट्रासाठी दिले, मराठीसाठी एकही हुतात्मा द्यायला आपण तयार नाही, आपण हुतात्मा व्हावा असं मलाही वाटत नाही, पण हा भेद असा राजकीय काय म्हणतात त्याला स्वार्थाचा आणि डावपेचाचा तो प्रश्न आहे। महाराष्ट्र सरकार आणि मराठी जनता ही कमकुवत आहे, दिल्लीला झोपवण्याची ताकद सरकारमध्ये नाही ना आपल्यामध्ये पण नाही, हे नाकबोल करण्याचा अर्थ नाही। इतकं ते निगरगट्टन एवढं झालं आहे दिल्लीचं सरकार आहे की तिथं जर 100 हुतात्मे विरुद्ध त्यांचं काही शहाचं काळी झाले असं मला वाटत नाही, तेवढा हा प्रश्न असाच राहणार। हे सरकार असेल किंवा दुसरे सरकार कदाचित आलं तरी आदिजात भाषेचा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही, सेवा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही, तरी प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण जागरूक राहून या बाबतीमध्ये आपली चर्चा आपली जागरूकता जागरूक ठेवावी आणि आपण आपल्या परीनं मराठीमध्ये सही करणं, मराठी शाळेमध्ये मुलं घालणं आणि मराठी भाषेचा वापर करताना जास्तीत जास्त मराठीचा, पण हिंदीचा द्वेष न करता, इंग्रजीचा विरोध न करता, हिंदी मराठी इंग्रजी आणि अनेक भाषांचं भाषा भगिनी पण जपणं पुजणं हे आपलं कर्तव्य आहे। पुढे सर, जातीयतेच्या नावाखाली आपण हे सगळ्या आता सगळं चालू आहे आपल्याला जाणवत आहे। दीपकने प्रश्न उपस्थित जो केला की अभिजात भाषेचा, याच्यात साहित्यिकांची भूमिका थोडी कमी पडते असं वाटतंय का? सगळ्याच प्रश्नावर साहित्यिक कमी येतो, साहित्यिक हे त्यांच्या स्वार्थाच्या सुनीसाठी इमानदार आहेत। बरोबर, साहित्याचा जो देवाद आहे दुःखमुक्त मानवता हा प्रतिभावंताचा पत्रकाराचा लेखकाचा कवीचा विचारवंतांचा देवाद आहे, सांस्कृतिक देवाद आहे दुःखमुक्त मानवता। दुःखमुक्त मानवतासाठी अनेक साहित्यिक काहीही करत नाही, कुणी कविता वाटतं, कुणी कथा लिहितं, कुणी नाटकं लिहितं, पण ती तळमळ जी पाहिजे आणि ती जी प्रतिभा पाहिजे दुःखमुक्त मानवतेचा संदर्भ, या मुद्द्यावर गांधी आणि बुद्ध, महावीर आणि बसवेश्वर, मार्क्स आणि आंबेडकर, महात्मा फुले आणि महर्षी विनोबा भावे शिंदे, रानडे आणि आगरकर, विवेकानंद हे सगळे या मुद्द्यावर एकत्र आहेत, पण यांची बेरीज करण्याची भूमिका साहित्यिकांची नाही। साहित्यिकांचे गट आणि गट आहे, तेही कुणी गोळवलकरवादी, कुणी विवेकानंदवादी, कुणी आंबेडकरवादी, कुणी तेवादी, कुणी तेवादी, साहित्यिक सत्यवादी नाही, ही तो दुर्दैवाची गोष्ट आहे। असत्याच्या संबंध पालखी वाढणारे साहित्यिक हे साहित्याचं भलं करत नाही आणि म्हणून संस्कृतीचे भलं करू शकत नाही। आता खरं तर राजकीय व्यवस्था करंटी झालेली आहे, भिकारचोट झालेली आहे, अशा करंट्या राजकीय व्यवस्थेच्या पातळीवरती सगळेजण आपापल्या कुंड्या भरत असतात, एकही पक्ष त्याला अपवाद नाही। आमदारांचे पगार वाढवताना किंवा त्यांची घरं देताना सगळे एका मिनिटात एक मत होतं, त्यांची भत्ते वाढवताना एक मत होतं आणि नंतर दिवसभर वाढत राहतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत। हा त्याला जनासंकल्प त्याला म्हणतात, जना ही संकल्पना अत्यंत आदराची आहे, ती मरक्या भाषेतली आहे म्हणून तिच्या भाषेला एक पूर्ण धर्म, मुस्लिम धर्म पूर्ण वाचवायचा किंवा त्याला हिणकस लेखायचं ही राजकारण्याची स्पर्धा जीवघेणी आहे, हे सेक्युलर भारताला परवडणारी नाही। तुमची माझी संस्कृती भारतीय म्हणजे धर्मनिरपेक्ष आहे, संविधानाची संस्कृती धर्म सेक्युलर संस्कृती आहे आणि या राजकारणी लोकांची संस्कृती ही संपत्तीला शरण जाणारी हलकट संस्कृती आहे, भ्रष्ट संस्कृती आहे। ही हे भ्रष्ट राजकारणी आपलं भरणं करणार नाही, कुणाचे 10 पिढ्या कुणाच्या 100 पिढ्या त्यांनी सोय करून ठेवली, अजूनही थोडी कुणी मेलं काय, कुणी राहिलं काय, त्याला काही पडलेलं नाही। गरिबांचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न कायम ठेवण्यामध्येच त्यांचं खरं राजकारण आहे, त्यांचं खरं रूप आहे, म्हणून सामान्यांचाही आता त्यांच्यावर विश्वास नाही, विश्वास आहे साहित्यिक लोकांवरती आणि हे साहित्यिक फक्त शेतकऱ्याच्या दुःखाचं वर्णन करणारे कविता लिहितात, कुणी काही लेख लिहितं ते तेवढ्यापुरतेही मानणार आहे, पण दर महिने वर्षाचा शेतकरी मरतोच का, प्रत्येक गरीब प्रत्येक युगामध्ये गरीबच का, टाटा बिर्लाचा घरचा पोरगा एखादा का दिवाळखोर काढून परत नाही, एखादा मंत्री का आत्महत्या करत नाही,
याची उत्तर आपण मिळत ते आत्महत्या करावी असं मला वाटत नाही. मी मानवतावादाची किमान भूमिका कळवळा फिरणारा माणूस आहे, पण जे वाईट आहे त्याचा संताप माझ्यामध्ये आहे. आणि म्हणून मी पत्रचित्र दाखवतोय फक्त. राजकीय व्यवस्था ही कशी कलंकित आहे त्याचं चरित्र मी सांगतोय. ते मरावं असं मला वाटत नाही, पण जे मरतात त्याला कारणीभूत राजकीय व्यवस्था आहे. जात व्यवस्था वाढण्यामध्ये राजकीय व्यवस्थेचा वाटा असे हाच आहे. त्यांनी धर्म पोसला, त्यांनी जात पोसली आणि म्हणून देशाचं नुकसान झालं. या अर्थानं जातीवादाच्या संदर्भात आणि ही जी गट्टी आहे धर्मांधाने सत्तांध आणि स्वार्थांध यांची मस्त अलिखित बेरीज आहे. आपण मात्र वजाबाकी ज्या व्यक्तिमत्वाला संपूर्ण जगाने सलाम केला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा कुणी नथुराम मोर्शे याचं सध्या उदात्तीकरण चाललेलं आहे. शिवाय म्हणजे महात्मा गांधींना सलाम तर आहेच आणि कोराडी पुरुष वल्लभभाई पटेलला सुद्धा आम्हा सर्व जनतेचा सलाम आहे. तरीसुद्धा आज मी तिला ज्या विशिष्ट वर्गानं म्हणजे ह्या दोन व्यक्तिमत्वाचं तुलना सुरू केलेली आहे किंवा नथुराम मोर्शेचं उदात्तीकरण सुरू केलेलं आहे याबद्दल आपण काय नथुराम मोर्शे हा माझे तरी निश्चित आहे. तो कितीही हिंदू धर्माचा अभिमान बाळगणारा म्हणून त्याला देशभक्त ठरवण्याचा प्रयत्न मेल्यानंतर मारेकऱ्याला देशभक्त ठरवणारी प्रक्रिया आणि प्रवृत्ती जर लोकशाहीच्या साक्षीनं जिवंत असेल तर तो जमीदाराचा पराभव मानता येत नाही. तुमच्या आमच्या विवेकाची दिवाळखोरी त्याला का निर्मित करते. सत्ताधारी लोकांची मंडळी आहे ते अशा प्रकारच्या प्रवृत्तीला कळत न कळत पोसत राहतात. ते त्यांच्या फायद्याची गोष्ट आहे. आणि म्हणून गांधीतला महात्मा मानणारा एक मारेकरी तो देशभक्त ठरतो आणि मग गांधीतला महात्मा कोण? तो काय देशद्रोही का? हा देशभक्त ठरला की महात्मा गांधीला देशद्रोही ठरायला मुले इतिहासाला अत्यंत विकृत वळण देण्याचं काम सध्याची राजकीय परिस्थिती राजकीय व्यवस्था आणि अत्यंत जातीवादी धर्मांत प्रवृत्ती करत आहे. त्याचं उदाहरण त्याचं प्रतीक म्हणजे नथुराम मोर्शे. मोर्शेला तो नुसता देशभक्त नाही तो देवच करून कसं काय करत. गांधी महात्मा तरी होतो हा मारेकरी चक्क देवळामध्ये देव करून बसवत आहे. म्हणजे महात्म्यापेक्षा देव मोठा असं केल्यामुळं राजकारणाची सोय होते. त्यांच्या स्वप्नाला दिलासा मिळतो. अत्यंत मनातला जो क्रूर अशा प्रकारचा त्यांचा भाव आहे तो यशस्वी होतो. आणि म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन आमचे नाटककार नाटकं लिहित आहेत. हे नथुराम मी नथुराम मोर्शे बोलतोय इतकी विकृत प्रवृत्ती लोकशाहीमध्ये जन्माला येणं हे भारताच्या दृष्टीनं दुर्दैवाचं आहे. पण जेवढ्या प्रवृत्ती अशा प्रकारच्या निर्माण होतात त्या प्रवृत्तीच्या विरुद्धामध्ये आम्हीही आमचा सद्भाव गांधीच्या गांधी हा व्यक्ती नाही ती प्रवृत्ती तुमच्या माझ्यातला तो आपला आवाजाचा तो प्रतिनिधी आहे. जगातल्या स्वातंत्र्य मागणाऱ्या सर्व माणसांचा प्रतिनिधी म्हणजे गांधी आहे. संबंध मानवतेचा पुजारी गांधी आहे, शांततेचा पुजारी गांधी आहे. महात्मा गांधी म्हणजे महावीर आहे, महात्मा गांधी म्हणजे बुद्ध आहे, महात्मा गांधी म्हणजे विवेकानंद आहे. तो उदार हिंदू आहे, तो हलकट हिंदू नाही आहे, तो संपूर्ण हिंदू नाही आहे. हिंदू धर्मात दोन प्रकार आहे, सगळ्या धर्मात दोन. एक खोटा धर्म आणि एक खरा धर्म. मुस्लिममध्ये तसंच आहे, बौद्धामध्ये तसंच आहे. कर्मठ हिंदू हे नथुराम मोर्शे आणि नथुराम मोर्शेला देव करणारे आहे. यांचं हिंदुत्व मारेकऱ्याचं हिंदुत्व आहे. दहशतवाद्यांचा इस्लाम हा पैगंबरांचा इस्लाम नव्हे. इस्लामला हिंसाचं मान्य नक्क मान्य नाही आहे. इस्लामचा अर्थ शांतता आहे मूलतः. आणि पण रमजानचा महिना जो असतो इस्लाममध्ये तो करुणेचा महिना म्हणून घडला गेला. आणि संबंध आयुष्यामध्ये माणसाने माणसाची मनं जोडावी असं कुराणची आयात सांगते हे इस्लामला मौलवीलाच कळत नाही. मग मौलवींचा इस्लाम हे पैगंबरांचा नाही. आणि दहशतवादी कितीही बोंब मारून सांगा आमचा इस्लाम म्हणत असेल त्यांचा इस्लाम खरा नाही. मग प्रत्येक धर्मप्रवाहामध्ये संघर्ष आहे तसा हिंदूमध्ये आहे. आणि ह्या हिंदूमधल्या प्रवाहामध्ये गोडसे एका अत्यंत वाईट प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करतोय. गोडसेला डोक्यामध्ये आणि डोक्यावर घेऊन जे नाचत आहे हे विकृत आहे. हे हिंदू धर्माचे बाधेकरी आहे, हे देशाचे आणि मानवतेचे बाधेकरी आहे, हे विश्व संस्कृतीचे बाधेकरी आहे. सर्व धर्मामध्ये जेवढे असे क्रूर आहेत, क्रूर कर्म आहेत. बुद्ध धर्मामध्ये जे क्रूर कर्म आहे जे अत्यंत भ्रष्ट आहे, धर्मभ्रष्ट आहे. सत्याच्या विरुद्ध जे असत्य पेरत आहे हे सर्व विचारवंत त्यांचे नायक त्यांचे नेते त्यांचे धर्मवार्तंड हे धर्माला चुकीचं वळण देऊन त्यांच्या सोयीनं तो धर्म वापरत आहे. आणि म्हणून तो खरा धर्म नव्हे, खऱ्या धर्मासाठी उभे
उभी राहणारे त्या त्या धर्मातले अनुयायी आणि एकमेकाच्या धर्मात चांगुलपण पचवून त्याची विरीज करावी लागते. महापुरुषांची जशी चांगुलपणाची विरीज करावी लागते म्हणजे परिवर्तन होईल. तसं सर्व धर्मातले 1, 2, 3, 10, 15, 25 मुद्दे काढा जे कॉमन मिळतं. कॉमन मिनिमम प्रोग्राम धर्मातला मूल्यात्मक प्रोग्राम एकत्र केला तर त्याचा एक स्वतंत्र असा छान धर्म होईल. त्याला आपण सेक्युलर धर्म म्हणू शकतो, मानवता धर्म त्याला आपण म्हणू शकतो. आणि असं सर्व धर्मामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. येशू ख्रिस्त शत्रूवर प्रेम करा म्हणतो, साने गुरुजी सगळ्या जगाला प्रेमार्पाने म्हणतात, महात्मा गांधी सर्वांचं मन पाहतात, महावीर जैन अहिंसेची पूजा करून सर्वांचं कल्याण मागतो, बुद्धाची करुणा आणि इस्लामच्या करुणेचा धागा जुळतो आणि मग सर्व जुळणाऱ्या सामर्थ्याची बेरीज अशी नवीन कल्पना नवीन जगामध्ये 2022 मध्ये देशात महाराष्ट्रात आणि जगामध्ये जगाच्या नकाशामध्ये ती पेरावी लागेल. म्हणजे पुतीनचा जो काही हिटलरशाही आहे, बायडनची जी हिटलरशाही आहे किंवा जिनिपिंगची जी हिटलरशाही आहे, अमेरिका रशिया आणि चीन या महासत्तांचा खेळ दमदमात त्यांच्यातली हिटलरशाही कायमची संपवून सर्व जगातल्या सीमा सुरक्षित ठेवून माणूस माणसाला जोडून नवा माणूस नवा विश्व समाज नवी विश्व संस्कृती आपल्याला जन्माला आणावी लागेल. एकटी मराठी संस्कृती आम्हाला महत्वाची नाही. आता भारतीय संस्कृतीच्या पलीकडे आपलं नागरिकत्व गेलेलं आहे. युरोचं नागरिकत्व आम्ही किती पचवू शकतो, आणि संविधानात्मक नागरिकत्व किती आम्ही पाळवू शकतो, त्या दोन्हीमधला संवाद किती वाढवू शकतो, त्यासाठी शेजाऱ्यांच्या सर्व माणसांचा समूह एका विवेकाच्या पातळीत आम्ही कसा एकत्र करू शकतो, आपल्या प्रयत्नावर मग भारताचं भवितव्य आणि जगाचं भवितव्य अवलंबून आहे. सर भरपूर मोठा वाद आहे, पण वाद हा जातीयवाद मोठा आहे. मी मला असं समजलो की ना मी हिंदू ना मुसलमान ना मी शीख ना ईसाई, आम सब भाई भाई, हे काय फार मोठं मोठंच वाक्य आहे सगळ्या याच्यामध्ये. ह्याला कुणाचा वाद बोलण्याचा असेल काहीच नाही. एवढं मानून जर आम्ही असं मागणी केली कोण सरकार कसं आहे ते सगळे तुम्ही आता सांगितलं, समधर्म समभाव आणि समान नागरिक आहे का, आणि आम्हाला जातपात नको, जातीय रिझर्वेशन मी बिहार जाधव यांना त्यांना सांगतो मला नको, माझी मुलं माझी मंडळी सगळीच म्हणतात आम्ही कुठल्या कुठल्या का सर आम्ही फक्त भारतीय आहोत. उडवून टाका ते, उडवून टाका ते, आम्हाला नको असं जर इथं म्हणून बसलो आणि मी हात वर केला तर असे हात वर करणारे किती जण आहेत, हात वर करणारे प्रश्न हात वर करण्याचा. त्याचं कारण असं आहे की ही सगळ्यांची भावना पाहिजे. म्हणजे तुम्ही जे इतकं मोठं आम्हाला सांगितलं ते बरोबर रिझर्वेशन या देशामध्ये अजून संपत नाही आणि संपू नये. याचं कारण रिझर्वेशनचा हेतू जो बाबासाहेब आंबेडकर किंवा संबंधित राजदूतांचा होता, त्या हेतूला काहीतरी आपल्या समाज व्यवस्थेवर आर्थिक दृष्टीनं समतेचं उत्तर दिलेलं नाही. जर त्यांच्या संकल्पनेमध्ये आणि तरतुदीमध्ये क्रांतिकारक बदल करण्याची गरज आहे. रिझर्वेशन आज संपवणं हे कुठल्याही अर्थाला ते शक्यही नाही, ते व्यवहारताही शक्य नाही आणि तत्वता सुद्धा मला ते मान्य नाही. पण रिझर्वेशन आता चर्चा प्लीज का आता हे जे दुसरं तुमचं म्हणणं की ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, हे गाणे आहेत भाषणं आहेत, पण जात कागदावरची जात का जात नाही, कारण जर तुम्हाला योजना द्यायची असेल झोपडपट्टीपर्यंत तर टाटा बिर्ला आणि झोपडपट्टीतला माणूस समान कसा नाही, त्याला निदान खायची व्यवस्था करायची असेल तर त्याला ते तुमचं पिवळं रेशन कार्ड अमूल रेशन कार्ड त्याला द्यावं लागेल. त्यासाठी त्याची जात त्याचं आर्थिक त्याची परिस्थिती आपण उपया करू नका. आपला प्रश्न झालेला आहे, आपला म्हटलं तर स्वीकारा नाही तर हे सोडून द्या. माझं काही म्हणणं नाही, मी टोटल मागणी करतोय, मला असं वाटतं हे तुमच्यावर बंधन करत नाही. तर सरकारची जी काही देणी होत आहे, सरकार हे संविधानाशी विवाद असणारी सत्ता सत्तेची संघटना आहे. कुठलीही सत्ता बेसिकली करप्ट असते असं माझं म्हणणं आहे. सत्याशी सुसंवाद नसतोच. जेवढ्या प्रमाणात सत्ताधारी इमानदार होतात थोड्या फार प्रमाणात गरिबाशी गरिबीच्या आवड्याशी तेवढ्या प्रमाणात गरिबांचं थोडं भलं होतं, पण आपली संबंध जी काही यंत्रणा आहे समाजवाद आपण कुंकू म्हणून स्वीकारली आणि आपली आर्थिक व्यवस्था ही भांडवलदाराशी व्यभिचार करते आणि व्यभिचारी करण्यामध्ये सत्ताधारीच कारणीभूत आहे. ते काँग्रेसपासून कम्युनिस्टापर्यंत
आणि तुमच्या भाजप पासून जे सगळे आर्थिक सगळे राजकारणी व्यवस्था ही मांडणार धांजली अशा प्रकारची आहे. ते तत्वताही समर्थन करतात, व्यवस्थाही समर्थन करतात आणि मग कल्याणकारी संकल्पना ही जागतिकरणाच्या काळामध्ये आता ती पातळ होत चालली. म्हणून गरिबांची संख्या वाढते आहे, शोषितांची संख्या वाढते, पण शोषितांना याचं भान नाही आणि शोषितांचं प्रबोधन करणाऱ्या समाजवादी अभ्यास वर्ग आपले समजले. पूर्वगाम्यांच्या चळवळीची सुधीर बेडेकरांची बाबूबाची आता अभ्यास वर्ग होत नाही, गेले अनेक वर्ष होत आहे. तो तसाच दडपून गेला तरी इमानदारीतूनच मागोवा ग्रुप चालू राहता, बरेचा ग्रुप चालू होता. त्यावेळेस कम्युनिस्टांनी अभ्यास वर्ग घेतली, कार्यशाळा घेतली, आता कामगारांच्या कार्यशाळा होत आहेत. कामगारांचे पुढारी कामगारांच्या जीवावर उभे राहतात आणि कामगारांना कर्ज देऊन त्याचं धंदे करून मॅनेजमेंटची तिथे सत्ता वापरतात, त्याच्या करून पैसे घेऊन ते बसतात. अशी कामगारांचं शोषण करणारी कामगार शैली पुढे आली. भांडवलदारात आता कामगाराचं शोषण करत नाही, कामगारांचे नेते पण त्याला अपवाद जरूर काही आहे असं ते अपवादावरती आपण जास्त प्रमाणात फोकस करणं आवश्यक आहे. आपण निराश होऊन चालणार नाही, ती मानवी प्रवृत्ती आहे आणि म्हणून सत्तेच्या मागे न धावणे. त्याला राजकारण करू द्या, त्याला भ्रष्ट राजकारणच करायचं आहे, त्याला अर्थकारण भ्रष्ट करायचं आहे. तुम्ही आधी भ्रष्टतेला आपण कळत न कळत पाठिंबा देण्याचं कारण नाही. आपण त्याला विकलं जाऊ द्या. जनतेचा माणूस मतदार हा पंचायत समितीचा तुमचा सदस्य 50 लाखाला 5 लाखाला का विकला जातो? एक आदिवासी माणूस किंवा एखादा गरीब माणूस छटाकभर तालुका का विकला जातो याचा विचार कधी आम्ही केलाय? आम्ही पैसे वाटण्यामध्ये आम्ही जर पैसे स्वतःच एक कुणाला सगळ्या तालुक्यात कसे पैसे वाटेल? हे तालुक्यामध्ये प्रगल्भांचे शिक्षक पैसे वाटायला काम करत नाही, शिक्षकांचे शिपाई काम करत नाही, निर्मास्ताना पैशाची कृती दिले जातात आणि त्याला हिशेब मागितला जातो. अशी करप्ट लोकशाही ही चांगलं भविष्य देऊ शकत नाही. खूप बिघडलेलं आहे पण खूप चांगली गोष्ट आहे. त्या चांगल्या गोष्टीपैकी एक अमोल पवारांच्या दरबारामध्ये स्पर्धामध्ये दरबारात तिच्यासारखे माणसं प्रामाणिक पुढे बोलत आहे ही स्वागताची गोष्ट. दुसरा प्रश्न सध्याच्या तरुण पिढीने आणि वेगवेगळ्या संघटनेने कशा कुठल्या माध्यमांचा फुले कॉमन अशी समीकरण झालेलं आहे, स्वागत आले हे पुणे समरा कधीच वाटलं नाही. दुसरी गोष्ट फुले शाहू आंबेडकर ही एक राहीतच आरक्षणामध्ये तर फुले वेगळे शाहू वेगळे आणि आंबेडकर वेगळे झाले, आता ते एक राहील महाराष्ट्र. पण जेव्हा जेव्हा एक होते असं आपण मानतो तेव्हाही ते एक नव्हते. शाहू महाराज हिंदू धर्मात जन्म तरी सत्यशोधक चळवळीचा पुरस्कार केला पण तरी वेद प्रामाण्य मानले. शाहू महाराज वर्णव्यवस्था मानतात पण ती वर्णव्यवस्था गुणकर्मशाळा मानतात, जात व्यवस्था नाकारतात आणि वर्णव्यवस्था मानतात, वेदाचं प्रामाण्य मानतात शाहू महाराज आणि फुले वेद प्रामाण्य दोघांत, बाबासाहेब वेद प्रामाण्य दोघांत, सार्वजनिक सत्यधर्म कायदा महात्मा फुलेंनी बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये धर्म बदलायचं होतं पण महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म त्यांनी स्वीकारला नाही. ते गेले निरेश्वरवादी बुद्धाच्या शरण गेले, बुद्धिवादी बुद्धाला बाबासाहेब शरण घेते. बाबासाहेब बुद्धिवादी, महात्मा फुले सारखा गुरु मानतात पण गुरुला बळसा घालून ते बुद्ध धर्मापर्यंत करतात का? कारण फुल्यांचा निर्मी ही जी संकल्पना आहे तो देवाचीच आवृत्ती आहे. हिंदूंचा देव वेगळा आणि फुल्यांचा देव थोडा वेगळा आहे पण देवत्व दोन्हीकडे संकल्पनेमध्ये एकच आहे आणि ही देव संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांच्या 7 कोटी लोकांच्या उद्धारासाठी उद्दिष्टी नव्हती. पण देव हेच नाकारून निरेश्वरवादाकडे बाबासाहेब करतात आणि म्हणून फुले शाहू आंबेडकर यांच्यामध्ये संवादाच्या जागा आहेत, विसंवादाच्या जागा. मग गांधीतला महात्मा काही वर्णव्यवस्था मानतो पण तो गुणकर्मशाळा मानतो, जातीनिष्ठ वर्णव्यवस्था गांधी मानत नाही. मिश्र व्यवस्थे मिश्र विवाहाला आशीर्वाद द्यायला गांधी तयार होतो आणि आंबेडकर तो स्वतःच आंतरजाती विवाह करतो. तरीही आंबेडकरांच्या दुसऱ्या बायकोच्या हातामध्ये विवाह दलित विद्वानाने विषयाची कृती देऊन तिने आपला गळा मारला, आंबेडकरांना ठार मारलं विष घालून कारण ती ब्राह्मण होती, अशा प्रकारचा चुकीचा आरोप एका महापुरुषाच्या बायकोवर केला जातो. आणि मग का असं तर ती ब्राह्मण होती. मग युक्तिवाद असेल की जर मारायचं होतं तर 8 वर्ष संसार त्याच्या ती जर ब्राह्मण धर्म तिला टिकवायचा होता तर तिने 1956 ला प्रवऱ्यासोबत बहुधर्म स्वीकारला असा आणि 8 वर्ष तिच्या मनामध्ये बाबासाहेबांनी ठार मारायचं ठरलेलं आहे आणि बाबासाहेबांनाच आपली बायको कळत नाही. हा वेगळेपणा बाबासाहेबांच्या माती मारणारी विवाद काय लायकीची आहे हेही आपल्याला तपासतो. खूप घोटाळे, खूप करप्शन आपल्या दाण्यामध्ये करप्ट कन्सेप्ट आहे, आपल्या कन्सेप्ट शुद्ध नाही आहे.
guru saya yang sudah boleh dicat terbuat darat bayi, dicat dado pernah melihat, dan apel besar lagi awal kita tersama ini, apel lady pernah pos lady, tulis semua boleh pernah bisa melihat, memarah sama sama sekarang kita pun, jati kas sama kita, adik jati wan putih warna itu, bau jalan boleh warna, Brahmana sudah jalan ke bayi ke sana, jatah jati wan hari karena bayi, merah dan sudah jati seminggu tulis jalan, maya boleh sudah seminggu tulis jalan, ya ini Brahmana pernah Kurang kan, 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 kurang kan
बाबासाहेबांनी सुद्धा अशा काही ठिकाणी जर म्हटलं असेल तर त्यालाही ते मनालाच म्हणतात. माझा प्रश्न आहे की बाबासाहेब हे गांधी योजनेच्या विरुद्ध होते, ब्राह्मणशाहीच्या विरुद्ध होते, भांडवलशाहीच्या विरुद्ध होते, काँग्रेसशाही विरुद्ध होते, कारण ते साम्राज्या साम्राज्यशाहीच्या विरुद्ध होते. बाबासाहेबांनी उत्तराधारामध्ये काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद स्वीकारलं, त्याने निमंत्रण करून त्यांनी स्वीकार हा संवाद केला. काँग्रेसने त्याला मंत्री ठरवलं. 1927-28 काँग्रेसने राष्ट्रपती आंबेडकरमध्ये गांधीला विरोध केला. तेच आंबेडकर शिला जिणाऱ्या राष्ट्रपती म्हणणाऱ्या काँग्रेसच्या संवादामध्ये गेले जनतेच्या भल्यासाठी विरोधीच्या कार्यक्रमाचं. हे महापुरुषाचं मोठे फळ. म्हणून एक वाक्य एखाद्या लोकांच्या मनात एखाद्या विशिष्ट परिस्थितीवर बोलून असेल तर तेच सूत्र आहे. हे म्हणतो महापुरुष अगदी शिंकला तरी ते फार मोठं आहे हे मानलं मला मान्य नाही. तो प्रत्येक वेळेला महापुरुषाचे शब्द बोलत असतो. आगरकरांनी लोकमान्य टिळकाला मारुती म्हटली आणि लोकमान्य टिळकांनी आगरकरांना गंजीवरचा कुत्रा म्हटले. हे खरं म्हणजे भरपूर म्हटले. आता हे काही महापुरुष आहेत का आगरकर असो की टिळक असो असं नसतं. म्हणून आंबेडकर असो, विठ्ठलाजी शिंदे असो, कोणीही महात्मा गांधी असो, प्रत्येक वाक्य त्यांचं महापुरुषाचं वाक्य आहे असं समजणं लोकशाहीला घातक आहे. आणि हे आंबेडकरांनीच म्हटलं की कुठल्याही महापुरुषाला तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य एखाद्या माणसानं जर काही म्हटलं दोन ब्राह्मण प्रतिगामी आणि कोरोना हे एका नाण्याच्या दोन बाजू म्हणतो तर श्रीपाद सबनीस आणि मोहन भागवत एकच आहे म्हटलं जातो. मग माझी गाडवा वरून मी म्हणून काढली माझं माझं प्रेत फोटो झाला ब्राह्मण मंडळी ब्राह्मणाच्या साध्यावरून तर मग आता जे जाळणारे आणि जळणारे एकच विषय आहे. आणि तसा असताना मग बाबासाहेब आंबेडकरांनी मरण्याच्या दिवशी पहिल्या दिवशी एस एन जोशीला पत्र लिहिले. आरबीआयच्या स्थापनेमध्ये एस एन जोशीला त्यांनी सहभाग व्हावं त्या पक्षामध्ये ब्राह्मणांनी एस एन जोशीचं कुठं ब्राह्मणने उघड झालं एस एन जोशीचं नानासाहेब गोरेंचं ब्राह्मणने कुठं ते सनातनी आणि तुमच्या आर एस एसच्या संघाबरोबर ते जुळलं. आयुष्यभर निश्चितच ते संघाचा विरोध करत राहिलेले नानासाहेब गोरे, एस एन जोशी, कॉम्रेड डागे, व्ही टी रडलेले, गोदावरी परुळेकर, अहिल्या रांगणेकर किती नावं सांगायच्या. साडेगुरुजी पंढरपूरच्या विठोबाला मुक्त करावं पूर्ण सगळ्या 6 महिने सगळीकडे ते पूर्णशी जागरण करीत आहे. साडेगुरुजी ब्राह्मण होते तो खरा तो एकच धर्म म्हणत बसला. सुरुवातीला त्याबद्दल समाज तुमच्या कम्युनिस्ट होते काँग्रेसमध्ये होते नंतर कम्युनिस्टामध्ये गेले नंतर समाजवाद्यामध्ये गेले. समाजवाद्याने त्यांचा जीव सांभाळू शकले नाही. शेवटी आत्महत्येच्या गोळ्या करून त्याला आत्महत्या केली. तरी तो ब्राह्मण म्हणून त्याला पोचणार का त्याला पोचणार का. आणि जर ब्राह्मणाला ब्राह्मणच तुम्ही ठरवणार असाल तर ब्राह्मणशाहीनं जी काही वर्णव्यवस्था केली ब्राह्मण ब्राह्मण तो पहिला दुसरा क्षत्रिय तिसरा ब्राह्मण चौथा शूद्र ती शूद्राला शूद्र ती व्यवस्था जो सिद्धांत आहे तो बरोबर ठरतो. त्यांनी जो पक्षपात केला होता ब्राह्मणाने तो बरोबर ठरतो. त्याला विरोध करण्याची किंमत होऊ शकत नाही. तो कुठला सिद्धांत त्याला विरोध करू शकत नाही. आणि म्हणून एक जातीवादी जेवढे तत्वज्ञान आहे एका जातीचा फक्त विरोध आणि जाती व्यवस्थेचं संरक्षण हा दुटप्पीपणा आहे. बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेचा विरोध केला केवळ ब्राह्मणांचा विरोध केला नाही. त्याला उदाहरण इतिहासामध्ये जे ते जमंत्री ब्राह्मणे तर कुणाले होते. महाराजच्या सत्याग्रहात आम्ही तुम्हाला साथ देतो पण हे ब्राह्मण तुमच्यावर घेऊ नका म्हणाले. बाबासाहेबांनी त्यांचं ऐकलं नाही. ते म्हणाले ब्राह्मण्य रहित ब्राह्मण आमचा मित्र हे आंबेडकर आहे. आता हे मान्य करायचं तर एका नाण्याच्या दोन बाजू मान्य करायचं हा तुमचा प्रश्न. गंगाधर सहस्रबुद्धे हा ब्राह्मण माणूस आहे. 26 मार्च 1927 महाडला त्यांनी मनुस्मृतीचा जाळण्याचा ठराव पास केला. तो ठराव तो मांडला परिषदेमध्ये आणि सहस्रबुद्धेने ती मनुस्मृतीची पाळ दहन करायला दिली आणि बौद्ध भिक्षूने ती जाळली. बौद्ध जाळणारा आणि जाळा म्हणणारा किंवा काय ठराव मांडणार हे ब्राह्मण आणि दलित आहे बौद्ध भिक्षू आहे. तर त्या कृतीवरती हे सिद्ध होतं की तो ब्राह्मण नाही की नाही. आता ब्राह्मण समजा ब्राह्मण वाईने पहिलं गोष्ट मान्य होतो ते ठेचलं पाहिजे दुसरं मान्य होतो. ब्राह्मणशाहीने निर्माण केले ते ब्राह्मणात निर्माण केले ते पाप आहे हे आपण मानूया ते ठेचलं पाहिजे हे मान्य होतो. आता 70 वर्ष झाले फुले शाहू आंबेडकर आल्यानंतर ब्राह्मणशाही संभाला पाहिजे. आता मारवाड्यामध्ये मारवाड्यामध्ये बुद्धपरंपरेमध्ये मराठ्यांच्या घरामध्ये माळ्याच्या घरामध्ये कोणता कुलकर्णी जोशी देशपांडे जाऊन तुम्ही आता तुमची जात जोपासा असं सांगतो का. कुणी ऐकत राहतात ते बसले आपापल्या घरामध्ये. कुणी गेले आलेले गेला कोण कुणी इंग्लंडला गेले. आता जे उरले ते त्याच्यात मी त्या ब्राह्मणामध्ये दमले
तरी त्यांचा मेंदू वळवळतो पत्रकारितेमध्ये ठिकाणामध्ये त्यांचं विस्तीर्ण चालूच असतं. त्याच्यात मेजॉरिटीनं ब्राह्मण आहे, काही माणसं इमानदार आहे. ब्राह्मण परंपरेचे दोन प्रभाव आहेत, जसा खोटा धर्म आणि खरा धर्म असतो तसं खरा ब्राह्मण आणि खोटा ब्राह्मण. पण जो खरे ब्राह्मण आहे ते ब्राह्मणवाद पाळत नाहीत, कुण्याही अर्थाला ब्राह्मण नाही. मग ही जर ब्राह्मणशाहीनं निर्माण केलेली विषयवल्ली आणि जाती व्यवस्थापन असेल तर आता जाती व्यवस्था पोचणारे कोण? 3.5% ब्राह्मण वजा केल्यानंतर 96% बहुजन आहे. आता बहुजनांचा जातीवाद पोचणारे कोण? हे बहुजनच आहे. आणि बहुजनांचा जातीवाद पोचणं म्हणजे बहुजनांचा ब्राह्मणवाद पोचणं. आता ब्राह्मणाला टार्गेट पूर्ण त्याला दोष देऊन चालत नाही. या पापाचं खापर आपण आपल्याच माती मारून घेतलं पाहिजे. आम्ही कमी पडतो आहोत आमचा आत्मपरिषद. बहुजन समाज आपली स्वतःची दिशा ठरवण्यामध्ये कमी पडतो आहे आणि म्हणून शुद्ध प्रबोधनाची गरज आहे. या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढे महापुरुष असून सुद्धा प्रबोधन कुजलं कुजून गेलं, क्रांतीचा गर्भपात झाला, क्रांती पुढे झाली नाही. आणि म्हणून प्रतिक्रांतीचं हे मोदी सरकार तुमच्या माझ्या मानवतेवर बसलं हे आपण आपसामध्ये भांडण करत बसतो. ते दोन चार ते ब्राह्मण इकडे येऊ पाहत होते, बाबा मला तुम्ही ब्राह्मण म्हणू नका. मी इमानदारी मला मी सांगितलं 18 ब्राह्मणांनी जळगावच्या माझा निषेध केला. तरी जर तुम्ही ब्राह्मण म्हणून मला लुटू लागला तिकडे तर सगळी जाणाऱ्याच्या ते बाई पळून यायची बाहेर आणि 20 फुटाचा बाबू तिला ते खेळ टोचून मध्ये लोटून ते चितेमध्ये जळायचे. तशी अवस्था आमच्यासाठी प्रश्न विचारा पुढे. ते आपण हे मुद्दे म्हणजे आपण जे विचार मांडले ना तेच मी मांडण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यासमोर नेहमी करतो. आता संघटना आहेत किंवा असे जे लेखक आहेत ते वारंवार त्याच प्रश्नावरती बोलतात. म्हणजे त्या लेखकांना किंवा त्या संघटनांना आपण पूर्वांना आज ना उद्या आज ना उद्या हे कुठे पण बोलून पडेल. आज ना उद्या बहुजन समाजाची साक्षर मी तो आत्मपरिषद करेल. कुठं आपलं चुकी एवढी मोठी संख्या आपली आहे तरी आपण एकत्र का नाही? मराठ्यामध्ये शहाणूकुळी मलामुख मुकुळी कमुकुळी अशा आपण का केलं आहे? माळी आणि मराठ्यांचे लग्न का होत? हे काय ब्राह्मणाचं तुम्ही लग्न करून काम सांगतो का? मग हे काय करताय का? बहुजन समाजातली जाती व्यवस्था कोण पोचते आता सध्या? हे ब्राह्मण नाही पोचत. आता ब्राह्मणशाही वाढवण्याचं काम हे करताय आणि आरएसएसची पालखी कोणाच्या खांद्यावर आहे? जर तुला खांद्यात विचारला नरेंद्र दाभोळकरांना गोळ्या घालणारा कोण? पानसरेंना मारणारा कोण? ब्रेद ब्राह्मणाचा आहे. पण गोळ्या मात्र हातातून सुटतात गायकवाडच्या याच्या त्याच्या बहुजनाच्या. पण भगव्या रंगाची अत्यंत स्वार्थांत पालखी हिंदू धर्माच्या घटकपणाची पालखी आता बहुजनाच्या खांद्यावरती तरी दिलेली आहे आणि म्हणून तुमचा आमचा पराभव होतोय. याच्यात विवेकवादी पण मरताय चळताय पण मी निराशावादी नाही. शिवाजी महाराजांचा प्रश्न बोला. शिवाजी महाराज लुटारवर कोण म्हणतात तेव्हा कॅप्टन म्हणून रजाकरांनी तुमच्या वडिलांचं याच्यामध्ये सरांचा एक उल्लेख आहे. हैदराबाद स्टेटमध्ये निजामाच्या रजाकर सेनेशी 300 बंदुकांच्या हत्यांचा पैसा हडोली तालुका निलंगा येथे स्वतःच्या पोटावरून लढणाऱ्या क्रांतीवीर मोहनराव पाटील सव्वीसांच्या शेतकरी कुटुंबात सरांचा जन्म झाला. तर त्यांना शासनाचा पुरस्कार पण मिळाला नाही. तर असे सरांचं वडिलांचे योगदान आहे रजाकर सेनेशी लढण्यामध्ये. तर त्याचा संदर्भ जर आहे इतनी सप्टेंबर मी माझ्या वडिलांचं ॲडव्होकेट डेमोक्रॅट क्रांती कॅप्टन राम बरोड्याचं क्रांतीभूमी बरोबर मी आपलं स्वागत करतो. कारण आजोबा नेहमी म्हणायचे की आजकाल नतमस्त होणारे पाय उरले नाही. अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासारखे विवाहवादादा किंवा मतदारमध्ये सारखे एक समाजामध्ये आदर्शित काम करणारी मंडळी आहे जी पूर्वामी चळवळ. खरं तर आजोबांचा तर 100व्या वर्षी पुस्तक दिलं जातं 5 मार्च 5 फेब्रुवारी. आजोबा 99व्या वर्षापर्यंत अत्यंत चांगलंच म्हणलं होतं आणि आजोबा नेहमी म्हणायचे की प्रतिसादाचं उपांत्य आधी आल्या पाहिजे. मग तू भरपूर कामचा वापर केला होता 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी फक्त आमची आठवण होते. बुटभर लोकांच्या हाती घ्यायची सत्ता गेलेली आहे आणि मनभर लोक
बघितली जात आहे. यासाठी तुम्ही काय करणार की नाही, हा सातत्याने केंद्र विचार ज्याच्या हाती सत्ता तो पार्टी जे आज तुम्ही म्हणताय भाडोजी लोक आहे त्यांच्या हाती सत्ता गेलेली आहे. मग ही जी गर्दी दिसत्या ती लोक तुला व्हायला लागले यासाठी आम्ही काय करावं. आणि आज समाजामध्ये जी तरुणांची पिढी आहे त्यांच्यासमोर आदर होत नाही. शोभा आहे क्रांतिसेनांना पण कुणालाच माहीत नाही. निखिल वागळेंचं मला जे उदाहरण दिलं की निखिल वागळे सरांचा मुक्काम या ठिकाणी होता आणि इंटरमध्ये सभा होती. वर सभेत त्यांनी विचारलं कुंडलमध्ये पत्रकार तुम्ही काय करणार. 20 वर्षाला निखिल वागळे म्हणाले नाना पाटाचा पुतळा या ठिकाणी उभा राहू शकत नाही. तुम्ही प्रश्न विचार तुम्ही पत्रकार म्हणून काय करणार आहे. पाच पत्रकारांचा सुद्धा धनिकांच्या हातात गेलेला आहे काही ठिकाणी. किंवा निखिल वागळे सारख्या एका पत्रकाराला नाना पाटाचा पुतळा बसला आज या क्षणाला पुतळा कुंडलमध्ये क्रांती नाना पाटाच्या मार्फत नाही. त्यामुळे असे बरेच प्रश्न आहेत समाजामध्ये. सामान्य तरुणाने नक्की समाजकारण करत असताना या ग्लॉम पिढीला कसं वाचा पडावे आता खंडित करणार. एकमेकाच्या उरावर बसत नव्हते. ब्राह्मण ब्राह्मणेकर वाद त्यावेळेस नव्हता. आजचा प्रकार शिवाच्या शाहूराजानंतरचेही संबंध करण्यासाठी हे ब्राह्मणाचे पण कुटुंब आहे आणि ब्राह्मणेकरांचे त्याचा प्रतिकार करणं ब्राह्मणेकरांचं कर्तव्य. कारण ती मूळ सुरुवात आहे की ब्राह्मणी प्रगती. ब्राह्मणी प्रगती ही पक्षपाती अत्यंत गावकीचात्मक आणि अत्यंत सुप्त क्रौर्याची प्रवृत्ती असं मी म्हणतो. त्यांनी ती संबंध व्यवस्था पुढे आईकडून केली. आईत गौर त्याचं रूपांतर कसं केलं पुढ्या पिढ्याचे आपल्या ब्राह्मणांना मार्स बाळावर म्हणून आईकडं खाण्याची सुरुवात केली. त्यांनी त्याचा पीक बाहेर पडलं याचा आपल्याला. आता ती प्रवृत्ती भोगायची असेल तर आपल्यामधलं ब्राह्मण्य शिल्लक ठेवायचं का मारायचं हा माझ्या सांगता प्रश्न. ब्राह्मणाचं लिंग फोडलंच पाहिजे. ब्राह्मण शाहीवरती अटॅक केलाच पाहिजे. आम्ही आयुष्यवर करतो म्हणून माझे ब्राह्मणांचे आमचे जे काही नातेवाईक सुद्धा की आमच्या जातीला कलंक म्हणतात मला. आणि आता हे दुसरे म्हणतात की हे येणार आणायच्या दोन बघून की आमची पंचायत होती त्याच्यावर झाली तर जरी आमची मी मानत देऊ शकणार. पण रजाकाराच्या विरोधामध्ये माझे वडील रणजीची 300 बंदुकांची चोरी होती. बंदुकधारी 300 एक छोटा रणगाडा त्यांनी लोहारा करून तयार करून घेतला होता. माझ्या लहानपणाचा जन्म नव्हता 47. नंतर मी करवाली वगैरे अशा पाहिलं आणि नवीन सरकार आल्यानंतर सगळ्या बंदुकांमध्ये जप्त केल्या. माझ्या वडिलांच्यावरती 228 मुसलमान मुलाचा आरोप होता. तिजोऱ्या लोकांना आठवत असं त्याच्यावर घरात काही होतं माझ्या. आणि मग 2 वर्षे वडील माझी फरार होती त्या काळात. नंतर आपलं सरकार आलं ते सगळं सगळं ती एवढा हे केला. आणि यशवंतरावच्या काळात बंडखोर म्हणून जे प्रकरण आहे पुस्तक आलं त्यावेळी त्या पुस्तकाचे प्रकाशन केलं. माझ्या वडिलांचा सत्कार यशवंतरावाच्या हस्ते झाल्याचा मी स्वतः डोळ्याने पाहिजे 84. आणि त्या ग्रंथाला 10,000 अनुदान महाराष्ट्र सरकारने दिलं. त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचे स्वतंत्र प्रकरण आहे बंडखोर पाटील. तसं तुमच्या आजोबाचं त्यांचं काही चांगलं त्यावेळेस आहे. पण आता संदर्भ बदललेले आहे. मी पूर्ण मुसलमानांच्या बाजूला आहे. मला खोटं वाटतं बरं वाटतं आणि बरं वाटतं की वाईट पूर्णपणे याचा अर्थ जे कट्टर धर्मांध मुसलमान आहेत त्यांच्या बाजूने मी नाही. जे दहशतवादी मुसलमान आहेत त्यांच्या बाजूने नाही. पण निराधार मुसलमान जे आहेत शांततावादी मुसलमान आहेत जे 5 वेळा इमानदारीनं नमाज पढतात जे जकात त्याची जी 5 तत्व पाळतात या सगळ्यांच्या बाजूने मी आहे. मी इस्लामी संस्कृतीवर तर माझा ग्रंथ आहे. सारे गुजीनंतर मी एकट्यानं तो ग्रंथ लिहिला. एकही महाराष्ट्रातला किंवा देशातला दुसरं कोण मराठी कोण मराठी दुसरा ग्रंथ नाही. तर अशा प्रकारची भूमिका आपण सर्वसमावेशक भूमिका आपण घेतली. सर्व जातीतलं ब्राह्मण्य जातवाद सोडून सगळ्या प्रमाणात जोडणारी आणि सगळ्यांची सामर्थ्याची बेरीज करणारी भूमिका आम्ही पचवली स्वीकारली गेली 30 वर्ष मानत. याची किंमत आम्ही अनेक वेळा मोजली आहे. हे जे मध्ये जे मोठी प्रकरण झाले ते त्याचीच किमतीचा आपण त्याचा आम्हाला भूमिक नाही. पण ती भूमिका आज बरोबर आहे. तुम्हाला एक धर्म आणि एक महापुरुष असा पुरेसा मला वाटतो. आणि त्या धर्माकडे सगळ्या प्रश्न सगळ्या धर्माच्या लोकांची उत्तरं नसतात. आंबेडकर असो की गांधी असो कुणाकडे सगळ्या प्रश्नाची उत्तरं नाही. दोन एकत्र केल्यामुळे प्रश्नाची उत्तरं नाही. मग जगातले महापुरुष हे का जगातले सर्व धर्माचं सामर्थ्य बेरजेमध्ये आलं आणि बहुसंस्कृतिक एकतेचा नागरिकत्व सिद्ध करा त्यातून जगाचं भलं होईल महाराष्ट्राचं आणि देशाचं भलं होईल ही आमची भूमिका आहे. आता काय प्रश्न आपल्याला सांगा. शिवाजी महाराजांच्या संदर्भात असेल नाही. 1922 साली गुजरातमध्ये एक प्राध्यापक खून झाला. त्याने अनेक धर्माच्या आणि इंग्रजीमध्ये किंवा उर्दूमध्ये शिवाच्या
शिवाजी महाराजांबद्दल जे जे काही संदर्भ सापडले ते त्यांना संकलित केलेले आणि ते सगळं रॉ मटेरियल सगळं दशिंगराम पवारांना माहिती झाल्यामुळं त्यांना इकडं बोलवून घेतलं आणि शिवाजी विद्यापीठाची स्थापना त्याला त्यांनी ऐकली. तर ते पुस्तक त्या संदर्भामध्ये काहीतरी शिवाजीचं एक वेगळ्या पद्धतीचं अँगल घेऊन लिहिलं गेलेलं आहे किंवा त्या संदर्भात असं जे काही पुस्तक आहे ते आपल्याला माहिती आहे का येणार आहे असं. साहेब धन्यवाद. म्हणजे एक प्रश्न जी आत्ता जी चर्चा केली हो एक इथले साहित्य साहित्य राजकारण पक्ष असतील कामगार चळवळी असतील हे यापैकी विश्वासार्हता स्वातंत्र्य गमावण्याचे अवस्था आता आणि मग त्याच्यातून ब्राह्मण प्रामुख्य असेल मुख्य भाग असेल त्या सगळ्या लोकांच्या करण्याचा वापर महापुरुषांच्या जे गुरु कसा करता येईल इतका कडाडून करण्याचा घेतला जातो या पद्धतीने विघटन जेव्हा वाढतंय अशा वेळी केवळ आपण आदर्शवादी बरोबर नाही हा आदर्शवाद परिवर्तन कसा करू शकेल. जे संतांनी काही शतकं मानवता पोसायचा प्रयत्न केला तीच मानवता आता आपण केवळ संतांना केवळ आपल्याला बुद्धीला पटत नाही बाबा त्याचा प्रतिकार करू शकत नाही त्याच्यासाठी या सगळ्या वरती प्रकाश टाकून वाट पुढं जाणार आहे. एक सिस्टीम काय असेल त्याचं दिग्दर्शन फार गरज आहे नाहीतरी याचा तो धोरण आणि अधिक पडणार आहे. मांडणीची सूत्र तीच आहे की बिघडलेलं हे पहिल्यांदा आपण आत्मपरीक्षणातून मान्य करूया आमचं चुकलेलं आहे या मताला पहिले येऊया का चुकलं मी त्याचं विवेचन केलेलं आहे की अजूनही आपण जातीवादी आपण धर्मांध राहिलो त्याचे प्रश्नाचे उत्तर आपण देण्याचा प्रयत्न केलेला आणि याच्यावर उत्तरं देण्याचा प्रयत्न मी फॉर्म्युला आपल्याला सांगितला जात वजा करून महापुरुषाची बेरीज करा डावं उजवं हे सुईसाठी जरूर करा नाही असं नाही उजवे काही निर्दोष नाही पण डावे तरी निर्दोष आहेत का नसले तर ते निर्दोष कसे व्हावे या दृष्टीने चिंतन करण्याची गरज आहे. ॲक्शन प्रोग्राम काय मी तक्का दिलेला आहे त्या दृष्टीने मी काही सर्वज्ञ नाही मी काही संघटनेचा नेता पण कामगार आणि दलितांच्या चळवळी एकत्र शेतकरी आणि आदिवासींच्या चळवळी एकत्र लढाव्या पुढाऱ्यांच्या व्यक्तिवादासाठी चळवळीचा बळी देऊ नका ही आपली भूमिका प्रामाणिक राहणं हे महत्त्वाचं की राहत नाही. शिवाजी महाराजांचं सुद्धाचे मूल्यमापन झालं गेलं आपण काय म्हणतोय की डावे महापुरुष म्हणजे सगळं काही तिथं उत्तर पण डाव्या महापुरुषांचा चुकीचा उपयोग कोणी केला डाव्यातल्या विद्वानांनी केलेला आहे. शरद पाटील हे डाव्या जवळीतले फार मोठे विद्वान होते आणि उजव्या गटाचे प्रतिनिधी बाबासाहेब पुरंदरे त्यांनी काही राजवाडी मोठा माणूस होता उजव्या गटात पण तो ब्राह्मणवादी आहे पुरंदरे ब्राह्मणवादी होते त्यांचा ब्राह्मणवाद हा गप्प बसला नाही. शिवाजी महाराजांचं मराठ्याचं कर्तृत्व मराठ्याकडे न राहून देता ते ब्राह्मणाकडे वळवून ब्राह्मणाला श्रेष्ठत्व देण्यासाठी एक डावपेचाचा भागखंडा गेला आणि रामदासांचं गुरुपण शिवाजी महाराजांच्या मातीभोक्यावर बसवलं गेलं मुकुट केला गेला रामदास श्रेष्ठ म्हणून शिवाजी मोठा झाला असं गणित मांडलं गेलं ते लहानपणी शिकवलं गेलं आणि बहुजनांची मराठ्यांची कुणब्यांची मुलं ते सत्य बोलून इतिहासाला हे जे ब्राह्मणांनी विष पेरलं त्या विषयाची पेरणी ही चुकीची म्हणताना बाबा देशमुख पुढे आले ते म्हणाले की रामदास हा गुरु नव्हता इथपर्यंत मला मान्य आहे रामदास हे खरोखर गुरु नाही ते म्हणतात रामदासाला गुरु म्हणणाऱ्या ब्राह्मणाचं मी जोड्यानं थोबाड करू आता इतिहासाच्या भाषेच्यामध्ये जोड्याची भाषा जर आली तर तो गुंड ठरतो तो विद्वान ठरत नाही. बाब्या पुरंदरे म्हटलं की तो गुंड ठरतो तो सभ्य माणूस दिसत नाही अशा अडचणी झाल्या. दुसरी गोष्ट देशमुखांनी आपल्या जातीच्या विरोधात काही भूमिका घेतली का नाही घेतली ते म्हणतात की रामदास हा गुरु नव्हता इथपर्यंत ठीक पण रामदास व्यभिचारी होता म्हणतात वेढा आणि आका या दोन शिष्या होत्या दोन्हीकडे दोन शिष्याला घेऊन रामदास झोपत होता. आता हे जर बाबा देशमुख लिहून ठेवते इतिहासाच्या पुस्तकात तर 350 वर्षापूर्वी बाबा देशमुख कुठे गेले रामदासाची कोणी त्याचा आश्रम कुठेतरी पाहिला कुठं कॅमेऱ्यामध्ये फोटो काढला काय पुरावा त्याला मिळाला आणि जरी रामदास असं समजा झोपत असेल व्हायचा तर रामदास कुठे लिहून ठेवतो का की मी अशा प्रकारचा व्यभिचारी आहे आणि जर तो व्यभिचारी होता तर मग शिवाजी महाराजांनी 1678 33 इनाम दिला दिसत का दिली रामदासाचा आणि शिवाजी महाराजांचा शत्रुत्व
शुभ नाही आहे. आर हा चालुक्य ब्राह्मण नाही. ते असं स्पष्ट लिहितात की रामदासाचा विषय स्वतंत्र आहे. त्याला रामदासाला दोष चालुक्य देत नाही. रामदासाला कुठेच म्हटले नाही की मी शिवाजीचा गुरु आहे. आणि शिवाजी राजाने कुठेच म्हटले नाही की रामदास माझा गुरु आहे. हे म्हणणारे हे दोन आहे दोन प्रभावांचे विद्वान. दुसरी गोष्ट कोकणस्थाच्या बायका व्यापाराशी संबंध जोडून त्यांचे संसार वाढवत होते. बायकांची बदनामी करणं शिवाजी महाराजांच्या तत्वात बसत नाही, त्यांच्या राजकारणात बसत नाही. आणि शिवाजी महाराजांचा कैवार घेऊन बहुजन समाजातले मामा देशमुख कोकणस्थाच्या बायका सगळ्या बदनाम करतात. त्यांची माणसं हे नपुसक म्हणत आहेत. याच शब्दामध्ये लिहिलं तर हा इतिहास कसा खरा मानायचा? हा एक कोकणी सारखे आमचे मित्र म्हणतात की रामदास संत नव्हता, तो जंत होता. संत नव्हता इथपर्यंत मला मान्य, जंत होता हे सिद्ध कसं करणार? हाडा पायाचा माणूस आहे. इतर ह्याच्यापुढे रामदास तुझ्या दरबारात गेलो, हे बादशाह मी तुझ्या पायाचा दास आहे, तुझ्या पायाची काय म्हणजे कड आहे मी हो ना. ही कविता लिहिली आहे रामदासाच्या तोंडात कोकाट्या लिहिला. रामदासाच्या नावाची ही कविता कुठल्याही जगातल्या वाङ्मयात म्हणजे नाही. ते जर तुम्ही त्याच्यावर तुमच्या भूमिकेचा भाग घालत असाल तर इतिहासाचा भाग कसा करेल? हे झालं. हे म्हणतात की गो ब्राह्मण प्रतिपालक हे शिवाजी महाराज होते. महाराजांनी कधीही गो ब्राह्मण प्रतिपालक स्वतः म्हणून घेतलेलं नाही. आणि ब्राह्मण विद्वान काय म्हणायचे की मुसलमानाच्या विरुद्ध शिवाजी महाराज होते. कारण काय? अफजल खान मारला, शाहिस्ते खानाचे बोट तोडली. माझा प्रश्न आहे की शिवाजी महाराजांनी खान मारला तर खान हा शत्रू होता, स्वराज्याचा शत्रू म्हणून मारला की मुसलमान म्हणून मारला? मुसलमान म्हणून मारला, शत्रू म्हणून मारलेला नाही. मुसलमान नाही, शत्रू म्हणून मारला. मुसलमान म्हणून मारलेला नाही. तसा तो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी जो अफजल खानाचा वकील किंवा भाट आहे कायदे असेल, तर तो ब्राह्मण म्हणून मारला का शत्रू म्हणून मारला? अफजल खानाच्या बाजूचा तो माणूस आहे, ब्राह्मण आहे, त्याच्या निष्ठा स्वराज्यावर नाही, तो स्वराज्य द्रोही आहे म्हणून कुलकर्णीला शाहूत शिवाजी महाराजांनी ठार मारला. जे खान मारला तो मुसलमान म्हणून दिले आणि ब्राह्मण कुलकर्णी मारला तो ब्राह्मण म्हणून दिले. स्वराज्याचे दोन्ही शत्रू आहेत म्हणून मारले. पण ब्राह्मण म्हणतात की शिवाजी महाराज मुसलमानाच्या विरुद्ध आणि शरद पाटील आणि बाकीचे म्हणजे म्हणतात की ब्राह्मण हे शिवाजी महाराजांचे शत्रू आहेत. जर शिवाजी महाराजांचे शत्रू ब्राह्मण आहेत तर महाराजांना का कळणार नाही? महाराज वेडे होते का, अज्ञानी होते का? अशा ब्राह्मणातले सात प्रधान मरे. बहुजन आता हिरोजी परसत आहे, त्यांनी तरी जगतीच्या पायरी संभाजी राजाने मारलं. कारण ते स्वराज्याचे ते ब्राह्मणाच्या विरुद्ध संभाजी पण नाहीये. कारण ज्याला मारलं ठार त्याच्या पोराला गाडीवर बसवले त्या प्रधानमंत्र्यांसमध्ये संभाजी महाराजांनी दिले. तो करुची कमची हा ब्राह्मण आहे, तो विश्वासू त्याचा माणूस आहे संभाजीचा. त्यालाही कोकाटेने म्हणतात खरू. कोकाटेचे गुरु शरद पाटील. शरद पाटलांनी करुच्या कमचीला हुतात्मा म्हटले संभाजी राजाच्या बाजूनं. हे दोघे एकनिष्ठ राहिले, मरताना दोघे एकत्र मेले असं म्हणून जे पुस्तक लिहिले गेले त्याची अर्पण पत्रिका शरद पाटलाने कमजीच्या नावाची. आणि शरद पाटलाचे शिष्य कोकाटे म्हणतात करुषा कमजी हा संभाजीचा गद्दा राहिलेले औरंगजेबाला सांगून त्याला पकडून दिली. तो शेवटी तोही मेला ना संभाजी राजाबरोबर. जी गोष्ट येसूबाईला कळ येसूबाईने जे संभाजीराजाची बायको तिने दोघांची वृंदावन बांधली त्या तुळापूरला. संभाजीराजाचं वृंदावन आहे आणि तुमच्या करुषी कमजीचं वृंदावन आहे. ते मराठ्याचं ब्राह्मणाचं या दृष्टीनं त्याच्याकडे पाहता बाबा नये. जे येसूबाईने केलं त्या वृंदावनाची पूजा राजारामाने केल्यानंतर अजून पण राजाराम महाराज आणि येसूबाई हे संभाजीराजांचं एक भाऊ आहे, एक बायको आहे. त्यांनी वृंदावन बांधलं त्या करुषाचं आणि त्या करुषाला संभाजी महाराजांचं गद्दार ठरवलं. 300 वर्षानंतर एकटे जगातले कोकाटे त्याला गद्दार ठरवत आहे. कुठला इतिहास आहे? इकडलेही विकृत आहे पण इकडलेही विकृत आहे. मला नावाशी देणं घेणं नाही, त्यांच्या जातीवादाशी माझं देणं घेणं नाही. देणं घेणं शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी राजांच्या शुद्ध इतिहासाशी. संभाजीने महाराष्ट्र जोडलं. संभाजी महाराजांनी 9 वर्ष लढाई दिली औरंगजेबाशी. एक लढाई हरली नाही. बलाढ्य मोगलांशी लढणारे संभाजीराजे लढाया करत असताना त्याला दारूच्या फेरामध्ये पुरवण्याचा आमंत्रणपणाने विकृती ब्राह्मणाने केली. पुस्तकातले मध्यमी संभाजीराजे त्यांच्या चरित्राची मी काही जाऊन तपासणी केलेली नाही. पण जी थोडाफारची कमळं आहे, तुळशी आहे,
गोदावरी या त्या तीन मुली जोडल्या संभाजी राजाच्या चरित्राचा संबंध कलंकित करण्यासाठी हे ब्राह्मण इतिहासकाराने जोडले. त्याला एक आधार इतिहासात एक चितोरा नाही हे सगळ्या ब्राह्मण बिंदूंचा सगळ्या नासकेपणाचा भाग आहे. का संभाजी राजाने अण्णाजी दत्तो आणि चिटणीसाला ठार मारलं ते मुखामुखी मारलं तरी बदमाशी केली दबाडी केली कपट केलं म्हणून मारलं त्या चुकीचं काय संभाजी राजांचं. पण तो राग ब्राह्मणांच्या डोक्यात आणि मल्हार रामराव चिटणीसाने बखर घेताना तो राग आपल्या पूर्वजांच्या गुणाचा राग संभाजी महाराज मेल्यानंतर काढला आणि संभाजी राजांचं चरित्र बदमैले करून त्याच्यावर गडकरी उभे राहिले त्याच्यावर वरसंत कार्य करून उभे राहिले. एकच त्याला देणारा गडकरी मोठा माणूस आहे पण राजसन्यास देणारा गडकरी त्यांच्या नाटकामध्ये संभाजी राजांचे कॅरेक्टर घेतो आणि म्हणतो संभाजी राजे म्हणतात गडकरींची मी छापता मी रंडीबाज मी दारूबाज मी ब्राह्मणा प्रधानाला मारलं पाप केलं ते संभाजी राजांकडून बदवून घेतले गडकरी. इतका हलकटपणा नाटककार जर करत असतील तर बहुजनांचे डोके फिरणार नव्हते. पण डोकं फोडलं ते संभाजी उद्यानातून आता म्हणते की डोकं फोडल्यापेक्षा बाबा तुम्ही दुसरं दहा नाटकं घ्या ती पुस्तकं लिहिली तुम्ही पुस्तक घ्या लोकशाहीच्या मार्गाने विरोध करून केला पाहिजे. संभाजी ब्रिगेडचं समर्थन केले काल संध्याकाळी गिरगावमध्ये कोल्हापूर संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष रुपेश पाटील आणि सीमाताई पाटील ज्या कोल्हापूरच्या त्यांनी याच विषयावर तिथे व्याख्यान झालं का. आज कॉलेजमध्ये तुमच्या दादाच्या माने कॉलेजमध्ये सकाळी सुंदर व्याख्यान चार साडेचारशे मुली मुलं होती आणि मोठा सगळा आता जबरदस्त झाला काय म्हणून मी आता पवारांना म्हणले किंवा विचार विचार करून आता बोलल्या पुन्हा तिथे बोलायचं. दोन्हीकडे जातीवादी प्रवृत्ती आहे दोन्हीकडे विकृती आहे. एका ब्राह्मण जातीवादाला बहुजनाचा ब्राह्मण जातीवाद निर्दोष उत्तर नाही. ही फळी आणि ती फळी एकमेकाच्या झेरॉक्स कॉपी आहे. बाबासाहेब पुरंदरे आणि शरद पाटील राजवाडे आणि महात्मा देशमुख कोकाटे आणि तिकडले सरदेसाई यांच्या प्रवृत्तीमध्ये काहीही फरक नाही. दोघांनी समय इतिहासाचं वाटलं होतं जे शिवाजी महाराज औरंगजेबाच्या मनात काय चाललं इकडं काय चाललं याचा सगळ्या त्याला पत्ता लागतो आणि बायको आपल्याला विष काढून मारणारा हे माहीत नाही शिवाजी महाराजांना का. 1674 ला लग्न झालं शरद पाटील सांगतात त्या अस्पृश्य बाईशी लग्न त्याचा पत्ता कुठेच नाही आहे ओळ नाही आहे त्या बाईचं नाव काय तिच्या आईबाबाचं नाव काय कुठल्या गावची ताई कुठे आणि फक्त शरद पाटलांचा इंडियाचा शोध आहे. त्यांचे कोण त्यांचे शिष्य दोन सोडले तर कोणीही हे म्हणत नाही. साळुंकरांना नवं लग्न मान्य नाही जयसिंगराव पवारांना हे नवं लग्न अस्पृश्य बाईचं लग्न मान्य नाही. अरे अस्पृश्याची राणी जर घरात आणली असती तर मराठे सगळे खवळून उठले असते ना. अगोदर 16 मराठे विरोध मराठ्यांची नावं काँग्रेस कॉम्रेड माणसांनी पुस्तकात दिली निंबाळकर गोबडे मोरे गायकवाड अख्खी 16 खानदानी मराठा खानदानीची विरोध शिवाजी राजाला बंद करावं लागलं. कोणत्याला त्याला बंद करून मुसक्या वाजावं लागलं चंद्रा मोऱ्यांना ठार मारावं लागलं. विरोधक मराठ्यामध्ये मराठी आहे सही इमानदार बाकी मुसलमान शाह्या विरोधात आहे औरंगजेब विरोधात आहे विजापूरचे शाही विरोधात आहे पण स्वराज्याचे विरोधक त्याची दुसरे नाती वतनदार विरोधात आहे शिवाजी महाराजांचे. आणि म्हणून शिवाजी महाराजांना समजा विष घालून मारलं म्हणून सोहराबाईच्या हातात विषी देणे विष उपी देण्याचं काम हे शरद पाटलांनी केलं. त्याच्या आंबेडकरांच्या बायकोच्या हातामध्ये जशी कितल्या विद्वानांनी उपी दिली आंबेडकर मारले आंबेडकर काय निर्बुद्ध होते ना आपली बायको कळत नाही शिवाजी महाराज आघाडे होते का आपली सोयराबाई आपल्याला आणि 6 वर्ष डोक्यात ठेवला ते नंबर 74 पासून 80 पर्यंत आणि 80 ला शिवाजी महाराज मारला मग संभाजी महाराजांनी त्याला सोयराबाईला नासून सोयराबाईला संभाजी राजांनी कधीही ठार मारलेलं नाही. त्यांनी नैसर्गिक मृत्यू किंवा आत्महत्या होण्याची ती शंका आहे पण अण्णाजी दत्तो आणि बाकीच्या 3 लोकांना तरी ठार मारलं कारण ती बदमाशी होती. ते सोयराबाईचं कारस्थान राजाला कळत नाही असं कसं शक्य आहे. गेले घराकडे संभाजी गेले कोकाटे आणि म्हटलं की हे बाप लोकांचं नाटक होतं तर मोठी गोष्ट आहे. संभाजी राजाच्या करुबायावरती मनावर परिणाम झाला की आपला बाप आपला आहे का की आपल्या सावध राहायचं आहे का नाही. शिवाजी राजांच्या मनावर सुद्धा ताण पडलेला आहे. राजा म्हणून सक्सेस आहे औरंगजेबाचा विरोधक म्हणून यशस्वी आहे पण संभाजीचा बाप म्हणून आणि सोयराबाईचा नवरा म्हणून त्यांच्या मनावर ताण आहे. हे घरगुती भांडण आहे आणि या 2-3 मंत्र्यांनी जे बदमाश आहे हलकट आहे जे पुढलं चित्र त्याला दिसतं संभाजी आपल्याला परवडणार नाही ते सोयराबाईची तळी उचलतात. सोयराबाईने वेगळी पण आता त्या त्यांचा ऐकून सोयराबाईने विष घालायचं ठरलं तर आपल्या मुलाचा बापाला मारून आपलं कपाळ कुंकू पुसण्याचं पाप सोयराबाई कशी एवढी मूर्ख नाही आहे सोयराबाई ती स्वार्थी आहे आपल्या मोराच्या
पण नीच नाही ती खुनी नाही पण त्याला खुनी ठरवलं गेलं बहुजन समाजातल्या विभागाने तर हे पाप आहे महाराजांचं कुल शांतोपळाकडे तुम्ही त्याला परिवर्तन करता येसू येसूबाईला तुम्ही शांतोपळाची दीक्षा देता संभाजीराजांना शांतपती ठरवून टाकलो दादाभटाला लाच घेतली म्हणतात दादाभटाला असं उल्लेख केलेला दादावर जर लाच घेत असेल शिवाजी महाराजांकडून तर लाच देणारे शिवाजी महाराज करतात ना शिवाजी महाराजांना पण कोणी म्हणायचं देताय तुम्ही काय लिहिताय महाराजांची श्रद्धा त्या माणसावरती तो विद्वान पंडित होता त्याने तलवारी बंदुकला आणला असतो दादाभटाला पण तसं नाही मुसलमानही त्याला मारत होते वर्णन आहेत सगळ्यामध्ये मुसलमानांनी केलेलं वर्णन आहे दादाभटाचं मराठ्यांनी सुद्धा दादाभटाचं वर्णन चांगलं केलेलं आहे आणि म्हणून इतिहासाच्या पानापानावरती विद्वानांच्या विकृतीचे डोंगर आहेत मी काही डोंगर आपल्यासमोर या पुस्तकात मांडले आणि बरेचसे बाकीचे राहिले फक्त मला प्रश्न शिल्लक होता रामदास गुरु आहे का नाही रामदास हे राहे का नाही रामदास वेळच्याने होता का बरा माहिती हे प्रश्नाचं उत्तर दादूजी गुरुदेव गुरु आहे का नाही दादूजी गुरुदेव निष्ठावंत चाकर आहे तो शिवाजी महाराजांचा शत्रू नाही शहाजी राजांचा एकनिष्ठ सेवक आहे आणि शिवाजी महाराजांच्या एक वडिलकीच्या नंतर दोन चार गोष्टी सांगितल्या जर शिवा असा आहे शिवा तसा आहे थोड्या पुढच्या पण तो नौकर आहे तो कारभारी असू शकतो तो पालक किंवा तो अशा प्रकारचा गुरु वगैरे असू शकत नाही गुरु एकच जिजाऊ आणि शहाजीराजे त्याचं सविस्तर वर्णन मी त्याच्यात केलं जिजामातेचं प्रकरण इतकं सुंदर आहे की कोल्हापूरच्या एका विद्वानांसाठी या पुस्तकाचा सगळ्यात मास्टर पीस म्हणजे माता जिजाऊचं वर्णन त्यात मी समजून केलं कोणती जगातली बाई आपल्या मुलाला काळजाच्या तुकड्याला अफजलखानाच्या भेटीला मृत्यूला पाठवते तिकडं पाठवणं म्हणजे मृत्यूच्या दारात पाठवणं अशी जिजाऊ माता म्हणता येईल फक्त ती माता संकुचित नाही स्वराज्याची आई आहे ती म्हणून पोराला पाठवते मराठ्याच्या दारामध्ये पण प्लॅन करून पाठवलं प्लॅन यशस्वी केलं शिवाजी महाराजांना संपूर्ण साथ जिजाऊची एक बरे बरे होत आहे अशी माता जगाच्या इतिहासात मी करत आहे समृद्ध स्त्री आणि एका अख्ख्या स्वराज्याची जननी कशी ठरावी याचं एकमेव उदाहरण जगातल्या इतिहासामध्ये माता जिजाऊच आहे पण माता जिजाऊच गुरु शहाजी राजेच गुरु सहा कोण आहेत शहाजी राजा एक शिवायला तोंडामध्ये आपली बंदुकी आहे काय वाटतं ते लिहून ठेवतात सहा पोरं शहाजी आणि जिजाऊंना आली त्या जगली दोन अगोदर चार महिने नंतर पहिला तो संभाजी तो पण लिहिलेला आहे शिवाजी करतो सहा मुलांचा संसार करणाऱ्या झोपड्यामध्ये विश्वास कशाचे असतील काय असावे ते पण मेंदू खराब आहे माझा प्रश्न पुरा तोच विद्वानांच्या वरती भरोसा ठेवला सगळ्या गगाबात जात विद्वानांची ते ब्राह्मण आहेत की ब्राह्मण तर ते बाजूला ठेवा पण तिकडं वरती माहिती काय वाटतं ते मेंदूतलं सगळं शेर मेंदूतली खाण इतिहासाच्या रामाने ते शिवाजी महाराज संभाजी महाराज इकडून जाते तिकडून जाते पण केव्हा जाते शिवाजी महाराज मेल्याची खात्री करून संभाजी महाराज पेऱ्याची खात्री पूर्वक विद्वानांच्या सगळ्या लेखण्या पुढे सरसावत ही बदमाशी आहे पण सत्यनिष्ठ विद्वान विवेकनिष्ठ विद्वानांची गरज आहे ती आजपर्यंत नव्हती पण त्याच्यामध्येही मी साळुंके स्वीकारले इकडले तुमचे अरा कुलकर्णी स्वीकारले कॉम्रेड मानसरे स्वीकारले तिकडे शेजवलकर स्वीकारले अशा दोन्ही कडल्या विवेकवादी विद्वानांची बेरीज करून तिसरा विवेकवादांचा इतिहासामधला प्रभाव याच्यात मी मांडण्याचा प्रयत्न केला बरं आता प्रश्न अमोल पवार आणि इतर जे असे विचारवंत आणि संघटक आहेत यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून आपण जे आत्ता सांगितले हे विरोधी लिहिणारे आणि बरोबर लिहिणारे आणि तुमच्यासारखे विचारवंत जे परफेक्ट त्या दोन्हीचा मिलाप लिहिलेले असे एकत्र यांना एकदा म्हणजे समाजाची बांधिलकी म्हणून काहीतरी ऐकवलं पाहिजे आहे हे आमच्या सगळ्यांच्या वतीने जयसिंहराव पवारासारखा माणूस त्या ग्रंथामध्ये लिहितो की 1600 वर्षामध्ये असा ग्रंथ नाही हे ब्राह्मण कुळाचे लोक जयसिंहराव मराठा आहे आमची ओळख पाळत नाही दारू बिरू पत्ताने चहा पाणी सुद्धा नाही 1600 वर्षामध्ये असा ग्रंथ नाही ते लिहितात त्याचा अर्थ काय पत्रामध्ये लिहिले की तुम्ही परखड बोलता लिहिता हे मला माहीत होतं पण तुम्ही सत्यांविषयी लिहिता आणि मला ते भावलं
माझे व्याप मी बाजूला ठेवून तुमच्या ग्रंथाची दोन तीन मी पारायणं केली